अरे मंगा मंगा बेड़े बेड़े मंगा किनिया रिजल्ट लागला पास झालास हो पास झालो भूगोलत पास झालो फक्त भूगोलत पास झालो फटकी आली तुझ्यावर मसाली आवाज काकू जेवण चिन्याला तुम्ही कशाला काळजी करायला लागलाय सा मी आहे की इथं समजावून सांगते त्याला अगं पर तो काही करून घेणार नाही स्वतःच तुम्ही कसला विचार करू नका सा इकडे द्या खातोय तू द्या इकडं जाओ तुम्ही जेवून घे थोड मला नको जेवण ऐका आता बाबा किती बोलले मला घरातून पण बाहेर काढलं मला अरे रागात बोलू चिन्या एवढं काय तुला लागलंय मनाला त्याच तुम्हाला माझ्या घरातले माहित नाही मी फेल झालो ना म्हणून कायमचं मला घराबाहेर काढून टाकतील माझी काळजीच नाहीये त्यांना कोण म्हणलं असं अरे तुझी जर काळजी नसती तर आईने हे गुपचूप जेवणाचं ताट आणून दिलं असतं का हे तर आईने दिलं मग काय आणि ती सुद्धा उपाशी आहे तिने सुद्धा काही खाल्लेलं नाही माहितीये अरे रागाच्या भरात काय बाई बोलून गेली असतील ती म्हणून काय राग कायमचा टिकतोय होय आणि आई बाबाचा तर कवाच टिकत नाही बघ आज रागात बोलल्यात उद्या समजावून सांगू किती असली पण मी फेल झालोय ना अरे चिना फेल झाला म्हणून काय झालं संपतं का इकडे आयुष्य तुझं नाहीतर काय आणि मला सांग तुझ्या घरात ते क्रिकेटरचा फोटो आहे तेंडुलकर हा आता मला सांग लोक त्यांना दहावीला किती मार्क पडली तर त्याच्यावर न ओळखतात का 100 वेळा ठोकलेल्या 100 सांग बर अगं स्वतः किती उत्तम क्रिकेट खेळतो मग काय हे बघ फेल होणं वाईट आहे पर गुन्हा नाही हा तवा थांबायचं नाही अजिबात आपल्या सपनांच्या पाठीमागे असं धावायचं मार्कांचं गणित काय होईल की त्याच काय एवढं घेऊन बसलायस आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे मार्क पेक्षा स्पार्क महत्वाचा वा क्या बात आहे भाऊजी कोणी म्हटलंय ग म्हटलंय एका तत्वज्ञानी व्यक्तीनं कोण कोण वैजू सुशील शिर्के वैजू काय आहो तुम्ही बी काय बरोबर का नाही मग काय महत्वाचं आहे मार्क पेक्षा स्पार्क महत्वाचा बराबर भूक लागली आहे ना मार्क 6 काय ना माणसं लाईन लावून राहतात माझे वांदे होतात दरवाजा आत बंद मंद आतमध्ये कोण आहे तुमचा पोरगा आहे म्हणजे चिनिया चिनमय दार उघड झाला लवकर उघड मला आंघोळ करायची आहे मग मी कधी करू आंघोळ हा तुम्हाला काही काम आहे माझी सगळी कामं राहिली आहेत तुला तेवढी काम आहे तंबरेल घेऊन स्वतःच्याच दारासमोर मारील तंबरेल फेकून वासाड्या ओ घटकरानू ओ तंबरेल घेऊन हयच उभे अहो कॅरम खेळूक लेट होतो लो अहो काय झाला बराच वेळ झाला चिन्मय आतना दरवाजा उघडीत नाही आहे अयो बंद दार मागे सुसाईड सुसाईड चिन्मय केलाय चिन्मयने सुसाईड केलाय बाहेर आहे सुशील वैजू सुशील अरे वैजू अरे सुसाईड झाली चिन्मय दरवाजा उघडत नाही अरे देवा ए रमी काय पण काय बोलतो थांबा थांबा मी दारच तोडतो आता हॅलो एव्हरीबडी बसला का नाही शॉक शॉक
का असं रंगीबिरंगी होऊन आलाय आणि रंगीबिरंगी कपडे घालून बापाला काय पोरगी शोधायला जातोय स्वतःसाठी ना? कधीपासून दार वाजवतोय, उघडता येत नाही, किती घाबरलो आम्ही. आई बाबानो, आज पासून घाबरायचं काय कारण नाही. काल वैजूताईने माझे असे डोळे उघडलेत ना. अरे हे डोळे काढल्या का? आता मी सगळ्यांचेच डोळे दिपवणार. परत लावल्या. वैजूताई तू करेक्ट बोलली होतीस. काय स्पार्कच महत्वाचा. हे मार्क बीर सगळं बंडल आहे. बंडल आणि म्हणूनच आजपासून मी मार्कच्या मागे धावणार नाही. आणि स्पार्क तर आपल्यात कुठून कुठून भरलाय. कुठून कुठून भरले आहे. ए शट अप. आता मी क्रिकेटर होणार. आधी टेस्ट, वन डे, 2020, मग वेगवेगळ्या प्रोडक्टचा ब्रँड अम्बॅसिडर, आणि मग पैसाच पैसा रे. आणि मग हा वर्ल्ड कप मिळेल तुला. सो आजपासून नो अभ्यास, फक्त आणि फक्त आपल्या क्रिकेटवर फोकस. गाटकर याने माझ्यापेक्षा स्ट्रॉंग मारले बघतो. एक्सक्यूज मी, शट अप. सो चला मी जरा आसपासच्या क्रिकेट क्लब ना व्हिजिट देऊन येतो. एक्सक्यूज मी, शट अप, बाय. मार्क पेक्षा स्पार्क मोठा काय? काय डोक्यात भरून ठेवलेस त्याच्या? काय भरवलंय डोक्यात त्याच्या? एवढी पिन आपण आपल्या कस्टमरला पण कधी मागली नाही. वैजू मी तुला सोडणार नाही. गाठ माझ्याशी आहे. गाठ नाही. नाही गोष्ट लक्षात घे, मला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाही सांगून ठेवतो. हाय का आता झाली का संधी पंचायत? मी ह्याला सांगितलं होतं काय आणि ह्यानं डोसक्यात ठेवलं काय? ह्याच्या स्पार्क पाई का नाही? मी चांगली सुन असल्याची मार्क कमी होणार बहुतेक. काय गरज होती तुला त्या चिन्मय पुढे जाऊन स्वतःची अक्कल पाजळायची? बे अक्कल कुठली? वाई मी त्याला फक्त एवढंच म्हणलं की मार्कापेक्षा स्पार्क बरा. तर सुशील, अरे हिच्या ह्या स्पार्क मुळे त्या मंदाच्या घरात हाहाकार माजलाय. त्याच काय करायचं? एक मिनिट. अगं आई, ही जापान म्हणाली त्याने चीन असा अर्थ घेतला. काय चूक आहे? काय बोलतोय मी? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आई समजाच का नाही अर्थाचा अनर्थ झालाय बघा. हितन पुढं का नाही मी कुणाला सुद्धा समजवायला जायची नाही. हो का? हो का? पण आता हा जो काही गोंधळ घालून ठेवला हिने तो कोण निसरणार? वैजू एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या मंदाने जर माझ्या नावाने खडे फोडले ना तर त्याच खड्यांचा दगड करून फेकून मारीन तुला. आई हवलदार तुमच्या आई का नाही कवा कवा कवट्या महाकाळ सारखी वागत्या. आणि बाबा खुबड्या खवीस. आणि तू छकुला 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 ती बसली. अगे तू बसतेस काय? मी जे बोलते ना ते करू नाही दाखवते. जा आता उठ, जो काही गोंधळ घातला ना तो निस्तार.